राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी सध्या पिंक पॉलिटिक्सवर भर दिलाय. प्रेम आणि आपुलकीचं प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दादा बैठका व कार्यक्रमामध्ये दिसू लागलेत. त्याचबरोबर गुलाबी रंगामध्ये दादांच्या गालावरची कळी सुद्धा छान खुलू लागली. एरवी कडक व तडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दादांची भाषाही आता गोड गुलाबी बनली. त्यामुळंच की काय, सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उतरून आपण चूक केल्याची कबुलीही त्यांनी स्वतः देऊन टाकली. दादांचा ह्या बदलत्या सुरामागचं नेमकं रहस्य काय, दादा प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न करतायत की पुन्हा काकांसोबत जाण्यासाठी त्यांची साखर पेरणी सुरू झाली. दादांच्या या गोडी गुलाबी मागं दडलाय तरी काय, जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्पष्ट वक्ते, फटकळ व आरेला कार्य करणारे नेते हीच आजवर अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिमा. होय, मिट्टागे आहे, यासारख्या विधानातून दादांनी आपली प्रतिमा कायम ठळक केली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही दादागिरी हळूहळू कमी होत चालल्याचे दिसते. दादांनी आता नवी इनिंग सुरू केली असून पिंक पॉलिटिक्सवर भर दिलाय. आपल्या दैनंदिन जीवनात दादांनी गुलाबी रंगाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी व पक्षाच्या बैठकांमध्ये, दौऱ्यामध्ये व दौऱ्यांमध्ये दादांचा गुलाबी रंगाचा जॅकेट उठून दिसतोय. पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार व नेत्या कार्यकर्त्यांनाही गुलाबी रंगाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अगदी व्यासपीठापासून बॅनर, बॅकग्राऊंड बॅनरखाली गुलाबी रंगाच्या छटा पोहोचल्यात. मग गुलाबी रंग हा प्रेमाचं व आपुलकीचं प्रतीक. या रंगाच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपल्याबद्दल हळवा कोपरा निर्माण करण्याचा प्रयत्न दादांचा पक्ष करतोय. याचं नेपथ्य उभं करण्यासाठी प्रचाराचं कॅम्पेन एका कंपनीकडं सोपवण्यात आलंय. यातून दादांचं प्रतिमा संवर्धन करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीला मानणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे, मात्र या वर्गाला अजितदादांच्या पेक्षा शरद पवार हेच अधिक जवळचे वाटतात. लोकसभेच्या निकालातून हे स्पष्ट झालं. या सगळ्यांना दादांची काहीशी उग्र प्रतिमा कारणीभूत असल्याचं मानलं जातं. म्हणूनच दादांची ही प्रतिमा बदलण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. या रंगाच्या सान्निध्यात आल्यापासून दादांच्या एकूणच वागण्या बोलण्यातही बराच फरक झाल्याचं जाणवत आहे. पूर्वी आडवे तिळवे बोलणारे दादा आता तोलून मारून बोलायला लागलेत. त्यांचा स्वरही बऱ्यापैकी नरम झाला आहे. त्यात आता पूर्वीसारखा कडवटपणा दिसत नाही, तर गोडवाच जाणवतो. अलीकडे काकांवर टीका करणंही दादा टाळू लागलेत. उलट साखर पेरणीला त्यांनी सुरुवात केली. बारामतीत सुप्रिया विरोधात सुनेत्रा यांना उभं करणं ही आपली चूक होती, अशी जाहीर कबुली सुद्धा त्यांनी एका कार्यक्रमात देऊन टाकली. यामागे दादांचा प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. लोकसभेत सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून 1.5 लाखांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. आता बारामती विधानसभेत अजितदादा विरुद्ध युगेंद्र पवार या काका पुतण्यांमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युगेंद्र मैदानात उतरले तर दादा निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जातं. त्या अनुषंगानं दादांनी आपली चूक कबूल करून बारामतीकरांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सगळीकडे बारामती आणि सगळीकडे होईल. दुसरीकडे रक्षाबंधनाला बारामतीत असलो तर बहिणीकडे जाणार असंही दादांनी म्हटलंय. सुप्रियाताई व अजितदादांची राखी पौर्णिमा एकत्रित साजरी होणार, यालाच यातून दुजोरा मिळतोय. बहिणीबद्दलच्या या हळवेपणातून देखील दादांचं पिंक पॉलिटिक्स साधलं जात आहे. शिवाय दादा पुन्हा राष्ट्रवादी जाऊ शकतात हा संदेशही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यापून जात असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. साधारणपणे दिवाळीनंतर या निवडणुका होऊ शकतात, मात्र दादांच्या या गोडी गुलाबीच्या भाषेमुळं त्यांच्याबद्दलची जनमानसातील अडी या काळात नक्कीच कमी होऊ शकते. त्याचा निकालामध्ये लाभ होऊ शकतो, त्यांच्या रणनीतीकारांची हीच अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे. या घरी तांबलेले कौटुंबिक नातेसंबंध, दोन राष्ट्रवादीतील टोकाची स्पर्धा कमी करण्याचाही दादांचा हेतू असावा. तसं पाहिलं तर राजकारणात काही अशक्य नसतं. दादा महायुतीच्या माध्यमातून लढणार हे फिक्स आहे, पण भविष्यात दादा पुन्हा काकांकडे येणारच नाही असं मात्र छाती टोकपणे सांगता येणार नाही. त्यामुळे दादांचं हे गोडी गुलाबीचं वागणं नक्कीच गंभीरपणे घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय जनसमान यात्रेत सुद्धा आगळे वेगळे दादा पाहायला मिळतात. ज्या आपुलकीनं दादा ग्रामीण भागातील महिलांशी, ग्रामस्थांशी संवाद साधतात ते पाहून त्यांच्यात बराच बदल झाल्याचं जाणवतं. दादांचे हे पिंक पॉलिटिक्स फळणार का, म्हणजेच त्यांना उपयोगी पडणार का, याचीच आता उत्सुकता असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा, आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.